नमस्कार मित्रांनो, मी आपलाच ओमकार गुजर तुमचे स्वागत करत आहे या चॅनलमध्ये। मुर्तजा निजामशाह याने लखुजी जाधवरावांच्या विरोधात फार मोठा कट रचला। निजामशाहने लखुजी जाधवराव यांना दौलताबाद किल्ल्यावर दरबारात बोलावून घेतले। पुढे जे काही घडले ते ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। भातुडीच्या लढाईनंतर मलिक अंबर आणि शहाजीराजे यांचे संबंध बिनसल्यामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीच्या सेवेत दाखल झाले। इतकेच नव्हे तर शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी यशस्वी प्रयत्न करून मुघलांकडे असलेल्या लखुजीराजांना निजामशाहीत आणले। या अगोदर मलिक अंबरने जाधव भोसले घराण्यात वितुष्ट निर्माण करण्याचा बराच वेळा प्रयत्न केला। खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजीराजांना दोषी ठरून शहाजीराजांची बाजू निजामाने घेतली होती। पुढे मात्र भातवाडीच्या लढाईनंतर मलिक अंबर शहाजीराजांचा द्वेष करू लागला। या धोरणामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून विजापूरकडे गेले। याचाच अर्थ मलिक अंबर हा मराठा सरदारांना विरोध करून त्यांना एकत्र येऊ देत नव्हता। मलिक अंबर हा महत्त्वाकांक्षी व अत्यंत हीन स्वभावाचा होता। त्याच्या या स्वभावाचा जाधव भोसले कुटुंबाला चांगला त्रास झाला। या दोन कुटुंबात वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न मलिक अंबर नेहमीच करत होता। लखुजीराजे व शहाजीराजे एक दिलाने लढून निजामशाहीला विजय मिळवून देत होते। हे दोन सरदार एकत्र राहिले तर आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती मलिक अंबरला नेहमीच वाटत होती। म्हणूनच खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजी जाधवरावांना दोषी ठरून त्यांना निजामशाही सोडण्यास मलिक अंबरने भाग पाडले। भातवडीच्या लढाईत शहाजीराजांचे शौर्य, पराक्रम, तेजस्विता, लढाऊपणा पाहून त्यांनाही निजामशाहीपासून दूर केले गेले। मलिक अंबरने या दोन घराण्यात वितुष्ट निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला। पुढे मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशहाचा कारभारी झाला। तो अत्यंत जुलमी व अत्याचारी होता। हमीद खान हा लखुजी जाधवरावांच्या विरोधात निजामशहाचे कान भरीत असे। जाधवराव हे आपल्या सैन्यात राहून आपल्या राजाच्या विरोधात फार मोठे कार्य पार पाडत आहेत असे त्यांच्यावर खोटेच आरोप करून मुर्तजा निजामशाह याने लखुजी जाधवरावांच्या विरोधात फार मोठा कट रचला। निजामशहाने लखुजी जाधवराव यांना दौलताबाद किल्ल्यावर दरबारात बोलावून घेतले। 25 जुलै 1629 नारळी पौर्णिमेचा दिवस लखुजीराव जाधवरावांना निजामशहाने भेटीला बोलावले। मुघलांनी जाधवरावांना 24,000 मुघल सरंजाम दिलेला होता। निजामशाहीत आल्यावर लखुजीराजे यांना तेवढाच सरंजाम देण्याचे कबूल केले गेले होते। त्यानुसार त्यांना निजामशाही दरबारात किल्ल्यात घेण्यासाठी बोलवण्यात आले। निजामशाहावर विश्वास टाकून लखुजीराजे आपल्या पूर्ण लवाजमासहित भेटायला आले। लखुजीराजे आपल्याबरोबर पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव यांच्यासह गडावर सुलतानच्या भेटीसाठी आले। लखुजीराजांचे एक पुत्र बहादूरजी आपल्या आईजवळ गडाखाली थांबले होते। लखुजीराजे दरबारात आले। चौघेही जाधवराव मोठ्या अदबीने सुलतानच्या पुढे जाऊन उभे राहिले, मुजरे घातले। परंतु सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला। जाधवरावांसारख्या तोलामुलाच्या सरदारांचा मुद्दाम त्यांनी ठरवून अपमान केला। लखुजीराजे यांना अपमान फार जिवारी लागला। या अपमानामुळे लखुजीराजे संतापाने पाठ दाखवून चालू लागले असता निजामशहाचा अपमान केला। या सबबीवर निजामशहाच्या सैनिकांनी दगाने लखुजीराजांवर हल्ला चढवला। सर 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 आवाज करीत मॅनातून तलवारी बाहेर पडल्या। जाधवरावांवर हमीद खान, फराद खान वगैरे सरदारांनी सपासप वार केले। दगाबाजांच्या आरोळ्यांनी शाही महाल दणाणला। दरबारात चकमक झडू लागली। मारेकऱ्यांनी गर्दी केली। रक्ताच्या धारा उडू लागल्या। लखुजी, अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव या चौघांचीही प्रीती खांडोळ्या उडून रक्ताच्या सरोवरात पडली। लखुजीराजे यांना सफदरखाने ठार केले आणि तिघा मुलांना इतरांनी मारून टाकले। जाधवरावांचा निकाल लागला। जिजाऊंचे माहेरच संपुष्टात आले। गडाखाली लखुजीराजे यांच्या पत्नी म्हाळसाबाई, पुत्र बहादूरजी व बंधू जगदेवराव होते। हत्याकांडानंतर हे सर्वजण लपतछपत घाबरत सिंदेकडला येऊन पोचले। एका शूर, बलाढ्य, इब्रतदार मराठ्यांची अशा प्रकारे वाताहत झाली। जिजाऊंचे पिता, दोन भाऊ व भाचा ठार झाले। जिजाऊंचे संपूर्णपणे माहेरच उद्ध्वस्त झाले। जिजाऊंचा शोक व संताप खदखदू लागला
कारण जिजाऊंची आई म्हासाबाई व दोन भावजयानंतर सिंदखेडला येऊन सती गेल्या। लखुजी जाधवराव यांनी तमाम मराठा सरदारांना आपल्या खंबीर नेतृत्वाखाली व प्रेम स्वभावामुळे बांधून ठेवल्याने निजामशाही तरली होती। तब्बल 40 वर्ष लखुजी जाधवराव निजामशाही वाचवण्यासाठी लढत होते, परंतु निजामशहाने त्यांची कदर न करता सत्ता, स्वार्थ, ईर्ष्या व मत्सराने पेटून लखुजी राजांचे हत्याकांड घडून आणले। अशा प्रकारे जाधवरावांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समर्पण अजरामर झाले। जाधवरावांचे हत्याकांड इतिहासाला कलाटणी देणारे ठरले। या सर्वांच्या हत्याकांडाने जिजाऊंचे माहेर उद्ध्वस्त झाले होते आणि तेही दगाबाजीने। मोठेपणाने समजून घेणारे, जीवाला जीव देणारे बंधू, उत्तम संस्कार करणाऱ्या सोवळ चेहऱ्याचे आऊसाहेब, लहानपणी मनाची भीती घालविणारे, आदर देणारे आबा आता या जन्मात पुन्हा कधीही दिसणार नाहीत। आता जिजू अशी हाक कोण कधीच मारणार नाही या विचारांनी जिजाऊ महासाहेबांना गलबुलून आले। डोळ्यातून न कळत अश्रू पाचरू लागले। कोणासाठी रडायचे? पित्यासाठी, भावासाठी का भाच्यासाठी? पण रडत बसणाऱ्यांमधील जिजाऊ महासाहेब नव्हत्याच। त्या अधिकच सुडाने पेटून उठल्या आणि हा सुडाचा ध्यासच गर्भातील जीवात उतरत होता। जन्माआधीच त्या बालजीवाच्या मुठी वयला जाऊ लागल्या होत्या। वीर लखुजीराव जाधवराव यांना माझा मानाचा मुजरा। कॉमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा। आता इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे, नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये।